मस्त नजारा यार, काय सुंदर है, काय सुंदर अशी ब्लेसिंग मॉर्निंग। लडा बिडा सारखं खेळ झालाय आज। चालू मासा की खड्डा जर असला मंडळींचा जोश बघितला असेल कुठल्या प्रकारे, याच कारण असंय मंडळी बाइक राइडिंग आता आम्ही सुरुवात करणार आहोत। खऱ्या अर्थाने राऊडी मंडळींनी जी एवढ्या दिवसापासून म्हणजे स्प्लेंडर पासून सुरुवात, तर ते आज आमचे या बुलेट अपाचे आणि एक म्हणजे नाही का आज रिप्रेझेंट कोणत्या शब्दात करावं हे समजत नाही मंडळी, पण तुम्ही आमच्या चेहऱ्यावरचा हा हसू आणि नक्कीच तुम्हाला हे समजत असेल की मंडळींची काय एक्साइटमेंट आहे। आम्ही फर्स्ट युट्यूब चॅनल आहे जो आता ऍडव्हेंचर करणार आहे आपल्या मराठी मायबोली भाषेमध्ये। तुम्हाला आता पूर्ण महाराष्ट्रावर पसरवायचं आणि सगळ्यांनी सपोर्ट करायचं, सपोर्ट करायचं। आम्ही चौघ सगळे शाळेतले मित्र चड्डी बड्डी आहोत आणि आता आम्ही 20 वर्षाची आमची मैत्री आहे, या गोष्टी अजून नेक्स्ट लेवलला नेतोय आम्ही। बरोबर, तुम्ही जर नवीन असाल तुम्ही चॅनल जाऊन बघा की काय म्हणजे काय म्हणतोय आम्ही ऍडव्हेंचर ग्रुप, काय काय आम्ही कंटेंट बनवले आणि पुढे जाऊन आता मोस्ट प्रॉब्ली आम्ही करतो आणि ऍडव्हेंचर आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो आणि आमच्या आजचं ज्या टूरचं जे प्लॅनिंग आहे ते एकदम नेक्स्ट लेवल केले आम्ही, गाड्या एकदम तयार केल्या। तर मंडळी ही आमची जी राईड आहे ती आमची लाईफ मधली सगळ्यांची सगळ्यात मोठी राईड आहे आणि पहिली सगळ्यात मोठी पहिली राईड आहे, तर ती काही स्पेशल झालीच पाहिजे। स्पेशल होण्यासाठी तर काहीतरी स्पेशल करावं लागेल आणि ती स्पेशल प्लेस आहे महाराष्ट्र स्वर्ग। तर मंडळी पुढे जात म्हणजे कोकण, येस आम्ही कोकणला। मंडळी कोकणात जाताना रस्त्यांची फिकीर आम्ही तशी करत नाहीये कारण बुलेटच तशा बनवून घेतली आणि पॅकिंग तशी तगडी बनवली आहे आणि जे रस्ते जे असणार आहे मुहूर्त आमचे जे असणार आहे ती नाही म्हणजे जे जे सह्याद्रीचे जंगल आहेत ते जंगल आम्हाला करायचे रस्त्यात लागणार आहे। शेवटी महाराष्ट्र म्हटल्यावर सह्याद्री, सह्याद्री म्हटल्यावर कोकण, कोकण सगळा भाग आणि ती जी मजा असणार ही टॅगलाईन पण बनणार आहे आमच्या व्हिडिओची। तुम्ही या सिरीज मध्ये कंटिन्यू राहा आणि ही जी एक्साइटमेंट याचा जोश आहे ना तर तुमच्यात पण येईल आणि तुम्ही पण कराल हीच अपेक्षा ठेवून आम्ही या गोष्टी करतोय। जी ही मैत्री आहे खरा अर्थ काय असतो ट्रॅव्हल करायचं मैत्री बरोबर फॅमिली बरोबर आणि यापेक्षा अजून वेगळं तुम्ही काय करणार आहे। तर मग हीच मैत्री तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याबरोबर बाईक सगळ्यांचं प्रेम असतं। आता खूपच वेळ झालेला आहे राईड सुरू करायची, वेळ झाली आता। मंडळी आता तयारी सगळी चालू झाली आहे, आपल्याकडे 3 बाईक घेतल्यात आपण, एक RR 310 आहे, त्यानंतर आपल्या 2 बुलेट आहे आणि नवीन क्लासिक घेतली आहे लेटेस्ट। आणि आज गुरुवार आहे 10 ऑगस्ट, आपण सकाळी निघालोय, टायमिंग पण आहे याच्यामध्ये। आता आपण हे बघा जवळजवळ 8 वाजता निघतोय आणि आपले जे किलोमीटर आहे सध्या 0 करून घेतले आणि जवळजवळ आमची अपेक्षा आहे 1200 किलोमीटर आम्ही कवर करू। तर चला सफरमध्ये बघूया, सुरुवात करतो। येस येस, चला पटकन गाडी काढा आता आणि रस्त्याची मजा घ्या आता फक्त। येस चला मंडळी रेडी झालेले, निघतोय आता आम्ही कोकणाच्या दिशेने। आमच्या एजेच स्ट्रगल, अरे बाबा ती एवढं चलो गाईस, चलो चलो, येस येस, जय भवानी गणपती बाप्पा मोरया, चलो
गाड़ी गाड़ी जाए कन्याकुमारी पर्यंत कन्याकुमारी टू जम्मू काश्मीर पहले एक्सीडेंट आला है गाँव तुम जाए सगे अपने कड़े बगती आता कालेपुर एक्साइटमेंट का मंडली राइड ची शेवटी फाइनली राइड चालू बाबांडो एवडे एफर्ट माय गॉड आता शांत वाटत डोक्याला की म्हणजे काय सांगू शकत नाही राउडी मंडली लेट्स गो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून मंडळी आता आपण निघतोय चला महाराजांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांची साथ मंडळी नक्कीच आमच्या बरोबर राहू द्या आणि ही राईड आपण सक्सेसफुल करणार आहोत सगळेजण मिळून ओके इतक्या आरजेंनी सांगितलंय की पेट्रोल फ्युलिंग आपल्याला करायची इगतपुरीला मागच्या टाकायचं होतं मला वाटलं पण दिसलं नाही कोणी पुढं मी इंडिकेटर बघत होतो पण कोणी थांबवलं नाही आलो पुढे रेनकोट घालून घ्यायचं आहे बघा चिखल बस किती लागतो पुरा पाठीमागून भरली आहे बॅग पावसाळ्याचा हाच किस्सा असतो मंडळी आता पावसामध्ये ना आपल्याला ते चिखल पाऊस याचं बसून बचवण्यासाठी आपण सगळी सोय केलेली किती जण आहे सर 490 तर चला फ्युलिंग वगैरे झालेलं आहे थोडासा ब्रेक झालाय आता मोठा पल्ला गाठू सुटूया आता कसं गाठील ना चलो चल एजे भाऊंचं काय एजे भाऊंना आहे ना गाडी चालवायची एकदम रापचिक त्याच्यामुळे ना ते थांबून त्यांना थोडे नाराज झाले होते त्यांना सांगितलं भाऊ तू जर पुढं गेला तुला एवढा हानील धरून त्याच्यामुळे थोडा नाराज झाला आमचा एजे भाऊ तो म्हणते तुम्ही पटापटा चालती नाही काही नाही आणि कवर पोचायचं किती लांब जायचंय आपल्याला मी ते एवढं होईल पोचलो असतो असं हा लहान पोरासारखा करणारा आमचा एजे भाऊ त्याला आम्ही कपचे सांगितलं भाऊ जर पुढे गेला पट्टे घालशील तू पट्टे मंडळी कसारा अजून पण 14 किलोमीटर आहे घाट सुरू झालेला आहे मंडळी निसर्ग तुम्ही बघत असाल मंडळी जबरदस्त हा कसाराचा निसर्ग हे सायकलीवरती चाललंय मला असं वाटतंय लांब घाट आणि त्यात थोडा थोडा पाऊस सुरू झालाय आता हे आहे सौंदर्य मंडळी राईड करायचं हा दोन्ही बाजूला सुंदर असा निसर्ग मधून तुमची बाईक जाते बाप रे बाप आणि आपली रावडी मंडळी एका सरीला एक कन्याकुमारी लाल परी आणि आपली बघते कोकण परी वगैरे घ्यायचं वाटतं ज्याने सिग्नल दिला आहे आपल्याला एखादं टर्न घ्यायचं असेल थोडंसं पॉझिटिव्ह साईन हा आहे की एजेला बऱ्यापैकी रस्ते माहिती ओई कुठून आली मागून आली मंडळी हे इकडं आम्ही वळायचंय आता ये चला निघून आलो आहे हे झाले आपले ऑफिशियल 100 किलोमीटर येस काय रे जरा पाऊस पुढे रेनकोट बिनकोट पॅक करून घ्या बॅगवर लक्ष ठेव बॅग डायरेक्ट खाली आली आता मला बॅग बघून घेऊ दे काय किस्सा आहे खाली आली ठीक आहे ना अचानक थांबतोय महाराष्ट्रातल्या स्वर्गाची स्वर्गच आहे तो सगळ्यांसाठी स्वर्गच आहे झालं काय नुसतं पाणी पडतंय ग्लोव्ह मधून बाहेर नुसतं पाणी ओके चलो ओ अचानक ढबडक रस्ता खराब झालाय निघायचं का थांब पोर पुढे गेले का थांबून घ्यायचं का चला आरजे आणि योगीसाठी थांबलो होतो
इकडे तर पुढे तर डायरेक्ट रस्ता बंद आहे, रस्ता बंद कार्यक्रम आहे. आणि हा अचानक असा सडन टर्न आहे मंडळी, बघा इथं किती खतरनाक असा खेळ आहे. बऱ्यापैकी थांबावं लागलं आता आपल्याला. पावसाबरोबर प्रॉब्लेम असा आहे की रस्ते पण इतके खराब झाले ना, बघितलं दगड वगैरे कसे, लडाख बिडाख सारखं खेळ झालाय आता. स्पोर्ट्स बाईक आणि खराब रस्त्यांचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे कसं असतं. आता जरा खूपच तुफान आहे, ह्या विजिबिलिटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की खड्डा जर असला तर तो दिसणार नाही तुम्हाला. हे बघा आणि अशी गाडी पण येते. त्यासाठी तुम्ही काय करा मंडळी, हॅझर्ड लाईट लावून द्या. म्हणजे जर समोर कोणी येणार असेल तर त्याला ॲटलिस्ट थोडं बहुत तरी कळेल की अरे हां गाडी आहे समोर. ए तुफान बघा, तुफान पावसाची मजा घेताना आपली मंडळी. ओ तुफान. जंगलात आली आता ही एंट्री आहे, घनदाट जंगल आहे आणि त्याच्यातनं आपल्या आता ह्या बाईक्स निघत आहे. मजा येते मंडळी, जबरदस्त फिलिंग आहे. याच्यासाठी मंडळी आम्ही एवढी धडपड केलेली आहे, प्रत्येकाने काय काय ॲडजस्टमेंट केलेले असतील मंडळी ते सांगू शकत नाही. कोणी जॉब ॲडजस्ट केलं आहे, कोणी फायनान्शियली गोष्टी ॲडजस्ट केल्या आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मंडळी अशी आहे की आमच्या योगी भाऊंनी नुकतीच बुलेट क्लासिक घेतली आहे आणि क्लासिक घेतली तिची ही पहिलीच राईड आहे. आणि पहिली राईड एवढी मेमोरेबल राहणार आहे आमच्या बुलेटची योगी भाऊंच्या की ती कायम त्याच्या लक्षात राहील, एवढी मेमोरेबल होणार आहे ती. आणि होते कारण आता येता येताच अजून तर आम्ही स्वर्गात एंट्री नाही मारली, त्याच्या आधीच एवढी मजा आलेली आहे. आपल्या भारताचा हा झेंडा खरंच तिरंगा एकदम सुंदर दिसतोय, हा जबरदस्त. क्या बोल रही पब्लिक, गोवा. हे बघा बकऱ्या, चला व्यवस्थित टर्न घ्या. ओ बकऱ्यांनो व्यवस्थित घ्या, एकदम शार्प टर्न आहे. आणि त्या शार्प टर्नमध्ये समजा एखादा जोरात आहे आणि अचानक समोरून ह्या बकऱ्या जर आल्या तर त्या माणसाचं काय हाल होतील हे मंडळी तुम्ही इमॅजिन करा. आपल्याला सगळ्यांना जेवण करायचं आहे आणि एक 4-5 किलोमीटर पासून शोधतोय. आता बघू थांबून आणि आता जेवायचं. आपण भूक लागली बाबा, नुसतं आणि आत करतो असं जेवायचं जेवायचं जेवायचं. काय बाबा माणसांना निश्चित पोटाचं लागलं, पटकन शोधायचं. आता पहिले पोटोबा करायचं आहे, त्याच्यानंतर थोडा आराम करून आणि मग पुढे राईड कंटिन्यू परत. चला आता पटकन जेवायची सोय झाली पाहिजे पहिली. चलो चलो निकलते हे. जस्ट आम्ही थांबलो होतो आणि लगेच आम्हाला चांगलं हे रेस्टॉरंट भेटलंय. भेटलं सर ते शेवटी भेटलं आहे. दोनच मिनिटं थांब, दोनच मिनिटं पाहून तिथून पाहिल्यावर का लांबूनच अरे थांब वळत होते. आम्ही बोर्ड पाहिलं ते तेवढं आम्ही बोर्ड पाहिलं प्लस थोडा व्ह्यू पाहिला म्हणलं सर थांबायला. अरे सगळीकडे पाहिलं मोठे मोठे बोर्ड आणि एवढंच हॉटेल. चलो रिलॅक्स झाले का रे अंकुश येजे भाई, सब रिलॅक्स हो गे. सगळं काढता हे भाई इकडे बघा, सगळं काढून ठेवले पोरांनी, सगळं कॅप्चर करून टाकलं. एवढं एरिया अखा कॅप्चर केलाय पोरांनी. अंगावरच तरी अजून त्या हापचीच्या बॅगचं काही खरं नाही. किती दिवस किती टिकल कवर टिकल काही गॅरंटी नाही जात बघत ते खरंच बरं होईल नाही तर काही खरं नाही बाबा. नाही तर एवढं सामान रस्त्यावर हा ना बाबा. आज तो माल किती छान दिसतोय. मी येतो पर्यंत देवाची कृपा आहे तुमच्यावर. देवाची कृपा आहे. योगी करणार मंडळी. फायनली आपलं जेवण आलेलं आहे, पोरं तुटून पडले जेवणावर आणि आपलं पण बरं भाऊ रामकृष्ण हरी न्यारी होऊन देईल जाईल जोरात बारी. कोकण कोकण या अजून पनीरच खातोय.
कोकणचा मासा खायचा आहे आज रायगड मध्ये खाल्ला भाऊ योगाने एकदाचा घास तिकडे आपल्या बाईक्स उभ्या आहे आणि इथं आपण बसलो होतो जेवण करायला. मंडळी पुन्हा एकदा सगळी रेडी झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत सरळ. योगी भाऊ डायरेक्शन प्लीज. येस आता एजे भाऊ योगी भाऊच्या पाठीमागे बसणारे हा अमूलाग्र बदल ह्या नवीन राईडवर आलेल्यामुळे हा झालेला आहे. तो जानी दुश्मन अब एक साथ हो चुके हेल्मेट वगैरे माउंट करू आणि निघूया परत आपल्या या दोन बुलेट आणि आपली लाल परीवरती आणि भेटूया मंडळी आता सरळ तुम्हाला रोडवर. मंडळी अष्टविनायकापैकी एक असलेलं पाली गणपतीचं देवस्थान इथं आता आपण पोहोचलेलो आहे. खोपोलीवरनं पुढे आलो त्याच्यानंतर आता आपण पालीच्या ज्या हायवेला तिथं आलो. इथनं आता इथं थोडंसं पुढे गेलं तर आपल्याला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे लागेल. तर आता बघूया पोरं काय म्हणते इथं जायचं का नाही जायचं की वेळ झालेला आहे आपल्याला. कसं आहे अंधारात गाडी नाही चालवायची त्याच्यामुळे आपलं जे गंतव्य स्थान आहे तिथं आपण पोचलो पाहिजे वेळ. बघूया काय ठरतं आहे आपल्या मंडळीचं. मंडळी आता आपण निघालेलो आहे महाडच्या दिशेने गोवा हायवे वरती आलोय मंडळी. आता आपण मंडळी आता टी ब्रेक घ्यायला सगळं थांबलेले आहे. येस चायला चाय चाय देवबागला दोन दिवस स्टे करू. देवबाग तिकडचं एरिया म्हणजे एकदम जबर मजा येईल म्हणून आम्ही पहिल्या दिवशी ना जेवढं पुढे जातील तेवढं चांगलं आहे का. मी सांगून लय भारी काम केलं. हे काय माहिती का तो रखडला होता तो थांबला आपली ट्रिप आशी नाही ना एवढा मग दिसत कंटिन्यू राईड केलं तर मग माझा नाही ना तिथं आम्हाला लोकेशन आहे रत्नागिरी मध्ये थांबायला एक ठिकाण जायचंय. हा कातळ शिल्प म्हणतात कातळ शिल्प ऐकलं का खडकावरती ना काढलेलं असं प्राण्यांचे चित्र लो पुरातन ते त्यासाठी आमचं एवढा आता डेकोरेशन पेक्षा माणसाचं इंटरॅक्शन झाल्यावर कळतो कितला माणूस कसा आहे काय विचार कसं करतो. तर आपण जे आता कम्युनिकेशन ऐकलं ते जे काका आहे त्यांचं इथं काय समाधान हॉटेल म्हणून आहे. इंदापूर बसून आपण माणगावला जातो ना पुढे इथून पुढे माणगाव 5 किलोमीटर आहे. सो इंदापूर ते माणगाव याच्यामध्ये जर तुम्ही जात असाल इथून तर तुम्हाला चहा वगैरे काही नाही ब्रेक घ्यायचा असेल तुझं बेस्ट प्लेस आहे खूप छान मस्त आहे आणि कुठे थांबावशी वाटेल बघा कसं व्ह्यू कसं आहे बघा. चला मंडळी आता चहा पाणी झालंय आणि पुन्हा एकदा आता रस्त्याला लागणार आहोत. आरजे भाऊने घेतली आहे आपाचे RR 310. आरजे भाऊ सुटले बाई आरजे भाऊनी जी गाडी पेटली आता पेटली आरजे भाऊ. काहीतरी वेगळी दिसती खतरा दिसत होत बाई वाटत होती खतरा काढून आली मग तुझं पुढलं इले माग राहिला आम्ही निवांत बसू मजा आली बाई इथं रुटला एकदम खतरनाक. तिथे पाहिलं आपले पुढे आले इथे थोडं पुढे आलं
आरजेनी ज्या पद्धतीने आपाची काढली बाई सुटला बाई म्हटलं हे जे तर कोणी असे पकडू शकत नाही पण म्हटलं आरजे सुटला आता गोड राहिलं गाडी विचार लागला प्लेन रोड लागला कोणती प्लेन टच केली बाई मग वतीने जाते आपण लवकर जरा एक 10 मिनिटात आपण पोहोचतोय उद्या लवकर निघून आपल्याला उद्या पोहोचायचंय रत्नागिरी. ओके आज रायगड रत्नागिरीला आपण बघणार काता शिल्प स्पेशल गोष्ट आहे आपण जाणार बस बस कोणी जात नाही तिथे कुठं का या इकडे खाली नाही ना मंडळी जवळपास 15-20 मिनिटं झाले एकटाच थांबलो इथं मला नाही वाटतं आज रात्रभर हॉटेल भेटतं की नाही असं वाटते टेंटच टाकावं लागतो का काय तसं टेंट तर आम्ही आणलं आहे बरोबर शेवटचा ॲडव्हेंचर असो मला असं वाटतं ह्या दिवसातला काय बघितलं.